इस्रायलनं लेबनॉनच्या सीमावर्ती भागात हिजबुल्लाहला लक्ष्य करत नॉर्दन एरो ऑपरेशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष जमिनीवरील लष्करी कारवाई करायला सुरुवात केली आहे या कारवाईत लेबनॉनमधल्या पंच्याण्णव लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा लेबनॉननं केला आहे हिजबुल्लाचा प्रमुख गड असणाऱ्या दाहियाहमध्ये पायाभूत सुविधा आणि शस्त्रास्त्र उत्पादन स्थळांवर इस्रायली लष्करानं हल्ले केले आहेत गेल्या दोन आठवड्यात लेबनॉनमध्ये एक हजाराहून अधिक लोक मारले गेले असून लाखो लोक विस्थापित झाले आहेत इस्रायली हवाई दल भूदलाला पाठबळ देत आहे इस्रायलच्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी आणि उत्तर इस्रायलमधल्या नागरिकांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठीही आवश्यक ती सर्व कारवाई करत असल्याचं इस्रायल इस्रायलनं म्हटलं आहे दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या नागरिकांशी काल दृश्राव्य संदेशाद्वारे संवाद साधला इराणचं प्रशासन मध्य आशियाच्या संपूर्ण परिसराला युद्धाच्या आणि अंधकाराच्या खोल गर्दीत घेऊन चाललं आहे असं सांगत मध्य आशियातील अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायल पोहोचू शकत नाही आम्ही कुठेही पोहोचून इस्रायलचं आणि इस्रायलच्या नागरिकांचं रक्षण करू शकतो असं त्यांनी सांगितलं इराण जेव्हा धर्मांध शक्तींच्या दडपशाहीतून मुक्त होईल आणि इस्रायल आणि इराणमध्ये शांतता नांदेल तेव्हा पर्यटन आणि तंत्रज्ञान विकासाचा दोन्ही देशांना फायदा होईल असंही नेतन्याहू यांनी म्हटलं आहे